नमस्कार विद्यार्थी मित्रांनो उत्कर्ष करिअर इन्स्टिट्यूटच्या या ऑनलाइन प्लॅटफॉर्मवर सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो अतिशय महत्त्वाचं अपडेट घेऊन तुमच्या समोर आलेलं आहे तर महत्त्वाचं अपडेट काय आहे आपण थोडक्यात बघणार आहोत विद्यार्थी मित्रांनो जसं की आपल्या सर्वांना माहिती आहे समाज कल्याण अधिकारी गट ब या ही जी जाहिरात आहे ही यापूर्वी जाहीर करण्यात आली होती आणि काही कारणास्तव तो पेपर काय झाला होता पोस्टपोन झाला होता आता आयोगाने एक नवीन शुद्धी के शुद्धीपत्रक जाहीर केलेलं आहे त्यामध्ये नेमकं काय का माहिती आहे ती आपण काय करणार आहोत थोडक्यात यामध्ये बघणार आहोत चला तर हा व्हिडिओ सर्वांनी नक्की शेवटपर्यंत बघा अतिशय महत्वाचा आहे ज्याही विद्यार्थी मित्रांनी हा फॉर्म भरलेला आहे या सर्व विद्यार्थी मित्रांसाठी महत्वाचं आहे आपण दोन मिनिटांमध्ये बघणार आहोत नेमकं महत्वाचं काय आहे हे तुमच्या लक्षात येईल तर बघूयात समाज कल्याण कारी गट ब जाहिरात क्रमांक शून्य चोवीस स्लॅश दोन हजार तेवीस जसं की आपल्या सर्वांना आहे समाज कल्याण अधिकारी गट व एकूण बावीस पदांसाठी ही जाहिरात कधी प्रसिद्ध करण्यात आली होती दहा मे दोन हजार तेवीस रोजी प्रसिद्ध करण्यात आली होती आणि हा पेपर कधी घेण्याचं निश्चित करण्यात आलेलं होतं एकोणावीस मे दोन हजार चोवीस ला हा पेपर घेण्याचं निश्चित करण्यात आलं होतं परंतु आपल्याला माहिती आहे मध्यंतरी मराठा आरक्षण असेल आणि त्याच अनुषंगाने जे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षण निश्चिती करण्यात आलेली होती त्या त्यानंतर एक सुधारित हे पाठवण्यात आणि त्यानंतर आयोगाने एक प्रसिद्धी पत्रक जाहीर केलं होतं आणि सांगितलं होतं की ही पेपर किंवा ही जी परीक्षा आहे पुढे ढकलण्यात आलेली होती फक्त तुम्हाला सुरुवातीला एवढंच लक्षात ठेवायचं आहे समाज कल्याण अधिकारी गट ब हा जो पेपर आहे त्या संबंधी महत्वाची माहिती आहे आले लक्षात चलो तर आता पुढे बघणार आहोत आपण नेमकं कोणकोणत्या कॅटेगरीसाठी किती पदं होती या ठिकाणी बघितलं एकूण बावीस पदं होती तुम्ही या वेगवेगळ्या कॅटेगरीनुसार काय करू शकता चेक करू शकता किती पद आहेत ह्यामध्ये है आपण डिटेलमध्ये जाणार नाही आहेत आपल्यासल्या बऱ्याचशा विद्यार्थी मित्रांनी हा फॉर्म भरलेला देखील आहे आणि या पेपरची सर्वजण वाट देखील बघत आहेत आल्या लक्षात चलो तर आता नेमकं नवीन शुद्धीपत्रक काय आहे तर हे सर्वात महत्त्वाचं काय करायचं आहे तुम्हाला वाचायचं आहे व्यवस्थित लक्षात घेण्याचा प्रयत्न करायचा आहे आता बघा ज्याही विद्यार्थी मित्रांनी की जे ओपन कॅटेगरीमध्ये होते जनरल कॅटेगरीमध्ये होते त्यांनी फॉर्म हा किंवा त्यांना फॉर्म भरता आला नव्हता का तर त्यांचं वय हे एज लिमिट जे दिलं होतं पेपरसाठी त्यापेक्षा जास्त होतं त्यामुळे त्यांना फॉर्म भरता आला नव्हता त्याच पद्धतीने काही विद्यार्थी मित्रांनी ईडब्ल्यू एस मधून हा फॉर्म भरला होता परंतु आता त्यांना हा फॉर्म कशामधून भरायचा आहे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय जो एस सी बी सी जे आरक्षणाचा कॅटेगरी आहे यातून ज्यांना आता फॉर्म भरायचा आहे त्यांच्यासाठी आयोगाने काय केलेलं आहे मुदत वाढ दिलेली आहे फॉर्म भरण्यासाठी मुदत वाढ दिलेली आहे म्हणजेच हे प्रसिद्धी पत्रक किंवा शुद्धी पत्रक प्रामुख्याने कुणासाठी आहे दोन महत्वाच्या गोष्टी लक्षात ठेवायच्या एक तर ज्यांनी ईडब्ल्यू एस मधून फॉर्म भरला होता आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातून अर्ज केला होता आणि आता त्यांना अर्ज कशातून करायचा आहे सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय या कॅटेगरी मधून त्यांना काय करायचं आहे फॉर्म भरायचा आहे यांच्यासाठी विद्यार्थी मित्रांनो काय झालेलं आहे मुदतवाढ झालेली आहे त्याचप्रमाणे दुसरी महत्वाची गोष्ट ज्यांनी खुल्या गटामधील जे विद्यार्थी मित्र होते राखीव गटामध्ये होते जनरल कॅटेगरीमध्ये होते ते फॉर्म भरू शकले नव्हते का भरू शकले नव्हते की त्यांची जी एज लिमिट आहे त्या पेपरसाठी ते म्हणजे एज लिमिट ज्या क्रॉस केलं त्यांनी वय जास्त झालेलं होतं तर ते विद्यार्थी मित्र आता सामाजिक व शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय ज्या गटामध्ये मोडतील त्यांना काय करू शकतात ते नवीन फॉर्म भरू शकतात कारण की त्यांचा आता एज त्यामध्ये बसत आहे हे सर्व विद्यार्थी मित्रांसाठी महत्वाचं हे नोटिफिकेशन आहे एवढं लक्षात ठेवायचं आहे आता या सर्व विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे आपलं जे पण एमपीएससीची आपली प्रोफाईल आहे त्यामध्ये माय अकाउंट नावाचा जो फोल्डर आहे किंवा माय अकाउंट नावाची जे तुम्हाला दिसेल त्यामध्ये जायचं आहे आणि त्यामध्ये तुम्हाला ही जाहिरात सिलेक्ट करायची आहे शून्य चोवीस स्लॅश दोन हजार तेवीस ही जी जाहिरात आहे त्या ठिकाणी तुम्हाला एक लिंक दिसेल ही लिंक दिसेल त्या ठिकाणी क्वेश्चन या कॅट तिया। क्वेश्चन या म्हणजे बटनावर क्लिक केलं तुम्ही तर त्यानंतर येणारी जी माहिती आहे ती सर्व माहिती व्यवस्थित बघायची भरायची आणि ते करून तुम्ही काय करू शकता फॉर्म भरू शकता आल्या लक्षामध्ये सर्वांना महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे या संबंधी हे नोटिफिकेशन आहे सर्व विद्यार्थी मित्र ज्यांनी या पदासाठी कोणत्या पदासाठी आपण विचार करतोय महत्वाचं म्हणजे समाज कल्याण अधिकारी गट ब ज्यांना फॉर्म भरायचा आहे पहिली गोष्ट ईडब्ल्यू एस मधून भरला होता परंतु आता त्यांना काय करायचंय चेंज करायचंय आणि जे फॉर्म भरू शकले नव्हते कारण की ते अराखीव खुल्या गटामध्ये होते ते फॉर्म भरू शकतात अशा सर्वांसाठी नवीन काय केलं आहे लिंक उपलब्ध करून दिलेली आहे हे सर्वांनी महत्वाचं लक्षात ठेवायचं आहे बाकीची माहिती या ठिकाणी तुम्ही थोडक्यात वाचू शकता जे महत्वाचं आहे ते मी या ठिकाणी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता महत्वाचं अजून काय आहे की नेमका फॉर्म भरण्याचा कालावधी किती वाढलेला आहे अर्ज कधीपासून सादर करू शकता तुम्ही चोवीस मे दोन हजार चोवीस चोवीस मे दोन हजार चोवीस मध्ये दुपारी दोन वाजल्यापासून तर सात जून दोन हजार चोवीस पर्यंत रात्री बारा वाजेपर्यंत काय करू शकता फॉर्म भरू शकता हे तुम्हाला महत्वाचं सर्वांना लक्षात ठेवायचं आहे त्यानंतर जी तुम्ही ऑनलाईन फी भरायची आहे किंवा जे तुमचं फी असणार आहे ती सात जून रात्री अकरा बारा वाजेपर्यंत भरू शकता हे बाकीची माहिती लक्षात ठेवायची हे सर्व आपल्याला काय रेग्युलर आहे माहिती असतं फक्त महत्वाचं लक्षात ठेवा चोवीस तारखेपासून तर सात जून पर्यंत तुम्ही फॉर्म भरू शकता हे महत्वाचं अपडेट आहे लक्षात घ्यायचं आहे ज्याही विद्यार्थी मित्रांनी फॉर्म भरला असेल लक्षात घ्या आणि आपले काही विद्यार्थी मित्र काही कारणास्तव हा फॉर्म भरू शकले नसतील जे दोन महत्वाचे कारण सांगितले त्या कारणास्तव फक्त तर त्यांना तुम्ही नक्की हा व्हिडिओ शेअर करा त्यांना सांगा की तुम्ही आता फॉर्म हा भरू शकता आता क्लिअर आहे सर्वांना आणि हे बाकीचं महत्त्वाचं ॲज इट इज आपल्याला लक्षात ठेवायचं आहे बाकीच्या यामध्ये डिटेलमध्ये काही घेण्याची आवश्यकता नाही समजलंय सर्वांना तर हे एकदम छोटंसं नोटिफिकेशन होतं छोटंसं शुद्धीपत्रक होतं त्याबद्दल मी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल नक्की लाईक करा आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांपर्यंत नक्की शेअर करा ज्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल चॅनलला सर्वांनी काय करायचं आहे सबस्क्राईब करून घ्यायचं आहे अशाच महत्त्वाच्या नोटिफिकेशनसाठी अपडेटसाठी नक्की टेलिग्राम चॅनल जॉईन करा चला तर भेटूयात अशाच नवीन अपडेट अपडेटमध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांचं खूप खूप धन्यवाद थँक्यू